त्या दिवशी जेव्हा अपघात झाला, दुर्घटना झाली, त्यावेळेस मी व्हॅनिटी व्हॅनमधून नव्हतो आलो. मी आलो इथे आणि चिखल तुडवत इरशाळवाडीत गेलो. म्हणजे सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार, रोज नवीन नवीन ज्योतिषी शोधतात, मुख्यमंत्री बदलणार, हे आपण पाहत आलो. अनाथ जी मुलं आहेत त्यांची पूर्ण जबाबदारी, त्यांचं पालकत्व आम्ही घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांना कुठलंही काही अडचण येणार नाही. त्यांचं भवितव्य जे आहे हे बिलकुल सुरक्षित. इरशाळवाडीची झालेली दुर्दैवी घटना आणि त्यानंतर झालेली घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे, परंतु या ठिकाणी त्यांचं पुढचं जे आहे, जे आज जो परिवार या ठिकाणी इरशाळवाडीचे ग्रामस्थ जे आहेत ते आजही दुःखामध्ये आहेत, परंतु शेवटी शासन म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने केलंय, जिल्हा प्रशासनाने केलंय. मी मुद्दाम या ठिकाणी आज आलो की त्यांची जी तात्पुरती राहण्याची व्यवस्था, तिथल्या मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत हे बघण्यासाठी आणि त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय, त्याचबरोबर त्यांचा रोजगाराचा विषय, त्यांचे इतर जे काही विषय आहेत त्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधायचा होता म्हणून मी आलो. त्यांनी देखील ह्या पर्यायी व्यवस्थेवर समाधान व्यक्त केलं आणि मी अधिकाऱ्यांना देखील खरं म्हणजे धन्यवाद देईन की युद्ध पातळीवर या ठिकाणी त्यांनी उपाययोजना केल्यात. मी आपले इथले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, आपले सगळे आणि यामध्ये जो अधिकारी आहे, पहिल्या दिवसापासून सातत्याने या लोकांच्या संपर्कात आहेत आणि त्यांचं जे कायमस्वरूपीचं जे पुनर्वसन आहे या बाबतीत देखील अधिकाऱ्यांना आज बोलवलं. त्यांनी आपली जागा त्यांची जी आहे ती आयडेंटिफाय केलेली आहे. या जागेमध्ये शिडकोला जे किती घरं आहेत, सॉरी 42 घरं जी आहेत, ही 42 घरं बांधण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आता प्लॅन त्यांना दाखवून मंजूर आता झाला की एवढ्या लवकर तिथलं लेआउट मंजूर झालं आहे. MSRDC कडे त्याचं प्लॅनिंग अथॉरिटी आहे, लेआउट सँक्शन झालंय. आता घरांचा नकाशा मंजूर त्यांना विश्वासात घेऊन केला जाईल आणि शिडकोनी सांगितलं 3-4 महिन्यामध्ये, आपण 6 महिन्यामध्ये ही सगळी जी काही घरं आहेत ही चांगल्या दर्जाची घरं आणि त्यांच्या संमतीने त्यांना जशा प्रकारचं त्याचं प्लॅनिंग आहे त्याप्रमाणे त्यांना घरं दिली जातील. त्याचबरोबर त्यांना रोजगाराचा जो विषय आहे, महिला बचत गट आणि पुरुष बचत गट या ठिकाणी स्थापन केलेले आहेत आपल्या अधिकाऱ्यांनी, त्यामधून देखील त्यांना प्रत्येक गटाला 7.5 लाख रुपये आदिवासी विकास योजनेतून दिले जातात. अधिकाऱ्यांना, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की जागेची व्यवस्था करून त्यांचा रोजगाराचा जो विषय आहे तो देखील मार्गी लावता येईल. किंबहुना ते जे सुशिक्षित जे तरुण वर्ग आहे यांना देखील आपण जी भरती आपण काढलेली आहे या भरतीच्या माध्यमातून, मग शासकीय भरती असेल, महापालिकेची भरती असेल, यामधून एक विशेष बाब म्हणून हे दरडग्रस्त, जसं भूकंपग्रस्त लोक असतात तसं दरडग्रस्त जे आहेत यांना आपल्याला काय कशा पद्धतीने रोजगार देता येईल याचा देखील निर्णय आपण या ठिकाणी घेतला आहे. विधवा महिला ज्या आहेत त्यांची पेन्शन योजना लागू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जे ज्येष्ठ आहेत त्यांना देखील पेन्शन या ठिकाणी योजना जी आहे ही लागू करण्याचे निर्देश दिले. अनाथ जी बालकं आहेत त्यांचं देखील जी योजना आहे त्यामधून तर त्यांना जे काही लाभ मिळेल, परंतु डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने देखील त्यांचं पालकत्व जे आहे ते घेतलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये कुठेही काही कमी किंवा त्रुटी राहणार नाही आणि या सर्व जे अपघातग्रस्त, संकटग्रस्त जे लोक आहेत त्यांच्या पाठीशी आपले आमदार सातत्याने, महेश बालदी आहेत, खासदार बारणे आहेत, इथले आमच्या दुसरेही देखील आमदार आहेत, हे सातत्याने या ठिकाणी आणि आदिवासी समाजाचे अनेक लोक या ठिकाणी, आमचं पांडुरंग बरोरा देखील सातत्याने या ठिकाणी संपर्कामध्ये आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे यांना आपल्याला मदत केली जाईल. सर, माहिती तुमची तब्येत कशी आहे सध्या, त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चा सुरू आहेत, विरोधक म्हणतात. मी त्या दिवशी जेव्हा अपघात झाला, दुर्घटना झाली, त्यावेळेस मी व्हॅनिटी व्हॅनमधून नव्हतो आलो. मी आलो इथे
आणि चिखल तुडवत इरशाळवाडीत गेलो. माझ्याबरोबर आमदार होते, माझ्याबरोबर गिरीश महाजन होते, अनेक लोक होते. आणि आज तुमच्यासमोर मी इरशाळवाडी तिथे आलो यांची व्यवस्था बघायला. त्यामुळे ह्या सर्व गोरगरिबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आजच ते 100 कोटी रुपये आपण मुख्यमंत्री सहायता योजनेतून त्याचं वाटप केलं, तो टप्पा पूर्ण झाला. त्यामुळे ते लोकही आले होते ज्यांना लाभ मिळाला. आणि त्यामुळे अशा लोकांचे आशीर्वाद असल्यामुळे मला वाटतं मला काही चिंता नाही. विरोधक राजकारण म्हणतात त्या तब्येतीमध्ये, विरोधक म्हणतात की काहीतरी वेगळं होतंय म्हणून तब्येत बिघडते. विजय वडेट्टीवरचा तो थेट आरोप. विजय नाही, खरं म्हणजे सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार सरकार पडणार, रोज नवीन नवीन ज्योतिषी शोधतात, मुख्यमंत्री बदलणार, हे आपण पाहत आलो. त्यामुळे सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलेलं आहे. त्यामुळे आम्ही आरोपाने उत्तर मी देऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचं राजकारण करू द्या, मी माझं काम करेन. शासन वर्षभरामध्ये एवढे मोठे निर्णय घेत आहेत. मी आहे, माझ्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आमचं पूर्ण सरकार आहे. आणि सरकार सर्वसामान्य माणसाला चांगलं कसं त्यांच्या जीवनामध्ये बदल कसा घडवता येईल यावर आम्ही काम करतो. अनाथ जी मुलं आहेत त्यांची पूर्ण जबाबदारी, त्यांचं पालकत्व आम्ही घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांना कुठलाही काही अडचण येणार नाही. त्यांचं भवितव्य जे आहे हे बिलकुल सुरक्षित. शेतीची